नमस्कार, महाराष्ट्राच्या अन्नदाता चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण थोडक्यात माहिती घेऊया गोकर्ण ह्या झाडाबद्दल. गोकर्णाचे विविध प्रकारची नावं आहेत, जसं हिंदीमध्ये त्याला अपराजिता म्हटलं जातं, किंवा त्याला ब्ल्यू पी असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, किंवा आपण गोकर्ण म्हणतो मराठीमध्ये, आणि त्याला विष्णुप्रिया सुद्धा असं संबोधलं जातं, कारण विष्णूसाठी ते प्रिय आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे ते विष्णुप्रिया म्हटलं जातं. तर गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे. गोकर्णीच्या फुलांचा रंग सामान्यतः गडद निळा किंवा पांढरा सफेद असतो, परंतु फिकट निळा, फिकट गुलाबी या रंगाची फुले असलेली गोकर्ण देखील आता आपल्याला पाहायला मिळतात. रंग कोणताही असो, गर्द हिरव्या पानात ही फुले अगदी उठून दिसतात. आणि साहजिकच मी जसं दोन्ही प्रकारची लावलेली आहेत वेल, जसं पांढरं सुद्धा आहे माझ्याकडे आणि निळं सुद्धा आहे, तर मी ते दोन्ही एकत्र करून लावलेलं आहे. तर त्या दोन्हीचाही ज्या वेळेला त्याची फुलं येतात, आता त्याला फुलं यायची सुरुवात झालेली आहे, कारण हिवाळ्यामध्ये ते थोडंसं डॉर्मन्सीमध्ये जातं, थोडंसं सुप्त अवस्थामध्ये असतं ते, आणि त्याची वाढ थोडीशी हळूहळू होत असती. तर आता त्याची वाढ त्याला छान, त्याला सूर्यप्रकाश त्याला चांगला लागतो, त्याला पाणी थोडंसं कमी लागतं पण सूर्यप्रकाश त्याला चांगला लागतो. तर सूर्यप्रकाशामध्ये मी ठेवलेलं आहे माझं झाड, आणि ते खूप छान प्रकारे तुम्ही बघू शकता. खूप छान प्रकारे ते, मी त्याला एका काठीची आधार दिलेला आहे, त्या काठीवरती ते छान चढत गेलेलं आहे. तर त्याला माझी, मला त्याची रोजची एक निळ्याची एक दोन तीन आणि पांढऱ्याची एक दोन तीन, अजून लहान असल्यामुळे दोन तीन अशा प्रकारची मला फुलं मिळत आहेत. तर तुम्हीही अशा प्रकारे तुमच्या कमी जागेमध्ये, कमी कुंडीमध्ये तुमचे गोकर्णाचं वेल वाढवू शकता. त्याचं महत्त्व असं आहे की ते विष्णूसाठी आपण अर्पण करतो, आणि दुसरं म्हणजे महादेवाला ते प्रिय आहे म्हणून महादेवासाठी अर्पण करतो. आता तुम्ही बघत असाल की ही माझी, मी जी कुंडी लावलेली आहे, तर त्या कुंडीमध्ये मी जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी बिया टाकलेल्या होत्या. पांढरं आणि निळं अशा दोन्ही कलरचे मी बिया टाकलेल्या होत्या त्याच्यामध्ये. तर कमीत कमी त्याला 15-20 दिवस लागतात त्याला बाहेर येण्यासाठी, म्हणजे त्याला जर्मिनेशन त्याचं होण्यासाठी. आणि आता माझे छान दोन्ही पण प्रकारची वेल एकत्र आलेले आहेत आणि खूप छान त्याची वाढ झालेली आहे. तर मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता अशा नावाने देखील ओळखलं जाते. तर गोकर्णाची महत्त्व असं म्हटलं जातं की त्याला धनाची देवी, लक्ष्मीशी संबंधित केलं जातं, तिला संबंधित केलं जातं. त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढ होते, आपल्या आर्थिक समृद्धीत वाढ होते असं एक समज आहे. आणि त्याच्यामुळे सकारात्मकता आपल्या घरामध्ये उर्जित होते, म्हणजे सकारात्मक गोष्टी आपल्या घरात घडत आहेत असं आपल्याला त्याचा भास होत असतो. आणि त्यामुळे गोकर्ण ही शुभ आणि पूजेमध्ये पूजनीय असल्यामुळे, पूजेमध्ये सुद्धा तिचा स्वीकार केल्या गेल्यामुळे तिचा प्रभाव घरात सुख शांती आणि घराचं आपलं वातावरण अगदी शांत आणि प्रसन्न ठेवण्यामध्ये त्याचा मोठा सहभाग आहे. तर भगवान विष्णूची कृपा मिळते गोकर्ण आपल्या दारात, आपल्या अंगणात, आपल्या परसात जर लावलं तर आपल्याला, जसं विष्णू लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसं आपल्यावर विष्णूची सुद्धा कृपा मिळते असं त्याचं एक मान्यता आहे. आणि कुंडलीच्यांच्या, असं म्हटलं जातं की कुंडलीच्यांच्या शनिदेवाची वक्रदृष्टी असेल किंवा साडेसाती असेल, तर दर शनिवारी आपण शनिदेवांना जसं तेल अर्पण करतो, तर त्यावेळेला जर निळं गोकर्ण आपण त्यांच्या पायाशी अर्पण केलं तर आपली शनीची साडेसाती किंवा शनिदेवाची वक्रदृष्टी सुद्धा कमी करण्यात आपल्याला हे गोकर्ण खूप लाभदायक आहे. जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर आमच्या महाराष्ट्राच्या अन्नदाता या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन. आणि तुम्हाला आमचे असे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.